विधानसभांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीने 4 पैकी 3 राज्यांमध्ये एकहाती सत्ता मिळवली आहे. या विजयानंतर उरणमध्ये आमदार महेश बालदी तर पनवेलमधील ठाणा नाका येथे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून वाद्यांच्या गजरात नाचून आणि पेढे वाटून जल्लोष केला. लोकसभेची सेमीफायनल म्हणून मानल्या जाणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये 5 पैकी 4 राज्यांचे निकाल रविवारी जाहीर झाले असून भारतीय जनता पक्षाने 3 राज्यात एकहाती सत्ता मिळवली आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये कमळ फुलले आहे. 4 पैकी 3 राज्यात भाजपने मिळवलेल्या विजयामुळे देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट कायम असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. विजयानंतर उरणमध्ये आमदार महेश बालदी यांनी जल्लोष साजरा केला आहे तर प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी ठाणा नाका येथील पक्ष कार्यालयाबाहेर पेढे वाटून आनंद साजरा केला. यावेळी उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, निर्गुण कवळे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. 5 राज्यात झालेल्या निवडणुकीपैकी 3 राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला जे भौगोलिक यश मिळालं त्याचा उत्साह साजरा करण्याकरता भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. पुन्हा एकदा नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवत या देशातल्या जनतेने, 3 राज्याच्या जनतेने जो विश्वास टाकला त्याबद्दल त्या जनतेचा आभार आणि भारतीय जनता पक्षाला 2024 पुन्हा या देशाचं नेतृत्व नरेंद्र मोदींना मिळेल याच्यामध्ये कुठलीही शंका नाही. हा देश सामर्थ्यवान व्हायचं असेल, देश या जगात महाशक्ती व्हायचं असेल तर नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही हे देशाने ओळखलंय, 3 राज्यांनी ओळखलंय आणि पूर्ण देश ओळखेल याच्यात शंका नाही. तर ठाणा नाका येथे विक्रांत पाटील यांच्या वतीने करण्यात आलेल्या जल्लोषावेळी भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.